विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाच्या रेस्क्यू टीमने दिले जीवदान। खल्याळगावाने ते पडला होता विहिरीत। पाण्याने तुडुंब भरलेल्या शेतातील विहिरीत पडलेल्या एका बिबट्याला पिंजऱ्यात कैद करून त्याला सुखरूप बाहेर काढून बुलढाणा वनविभागाच्या रेस्क्यू टीमने जीवदान दिले। देऊळगाव राजा वनपरिक्षेत्रातील अंढेरा बीटमधील खल्याळगावान शिवारात सुखदेव उत्तम बनकर यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याचे काही शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले। याची माहिती वनविभागाला मिळताच त्यांनी बुलढाणा येथील रेस्क्यू टीमला दिली। त्यानुसार रेस्क्यू टीम सर्व साहित्य घेऊन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि तेथील परिस्थितीची पाहणी केली। त्यांनी परिसरात पशुहानी केली असल्यामुळे सदर बिबट्याला पिंजऱ्यात कैद करण्याचे ठरवले। त्यानुसार पिंजरा विहिरीत सोडण्यात आला आणि बिबट्याला पिंजऱ्यात कैद करण्यात आले। त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या तपासणीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार जेरबंद बिबट्याला बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात सुखरूप सोडण्यात आले। नमस्कार, आज रोजी 7 तारखेला सकाळी एक माहिती मिळाल्यावर आमची बुलढाणा रेस्क्यू टीम आणि देऊळगाव राजाचे फॉरेस्ट वन विभागाचे लोक खल्याळगावान नामक एक गावामध्ये श्री बंकर यांच्या शेतात एक विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती मिळताच आम्ही आमची रेस्क्यू टीम आणि फॉरेस्टचे स्टाफ तिथे पोहोचले आणि त्यांना फिजिकली रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। सध्या तिचा मेडिकल एक्झामिनेशन सुरू असून त्यांना सुखरूप बुलढाणा जिल्ह्यात स्थित ज्ञानगंगा वाईल्डलाईफ अभयारण्यामध्ये सोडण्यात येईल।